बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. बुलढाण्यात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आलाय. 6 ते 7 जणांनी दारू पिऊन केलेल्या बेदम मारहाणीत हॉटेल चालक गंभीर जखमी झाला असून त्याला ICU मध्ये भरती करण्यात आलाय. मलकापूर तालुक्यातल्या शिवसेना नगरसेविकेचा पती राजेश फुलोरकर, युवासेनेचा कार्यकर्ता अमोल तप याच्यासह 6 ते 7 जणांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आहे. हॉटेल मालक पुरुषोत्तम क्षीरसागर यांनी इथं दारू पिण्यास मनाई केल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांनी हा हैदोस घातला. अमानुषपणे करण्यात आलेली ही मारहाण CCTV कैद झाली आहे. तसंच हॉटेलचं सुद्धा मोठं नुकसान करण्यात आलं आहे. दरम्यान या हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतरही अजून एकालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. 24 तारखेच्या रात्री हॉटेलवर झालेल्या प्रकारात राजेश फुलोनकर आणि अजय अमोल टॉप यांनी केलेली धुमाकूळ घातलेला माझ्या वडिलांना खूप मारहाण केली, हॉटेलमध्ये नुकसान केलेलं आहे. अद्यापही त्यांच्याविरुद्ध कुठलीही कार्यवाही झालेली नाही, तरी आमची अशी मागणी आहे की त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी.